अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर तालुक्यातील वीटभट्टी मालकाने अवैधरित्या अतिक्रमण करून संपूर्ण जागा हस्तगत केली आहे, त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह बदललाय। शिवाय हे पाणी काही वेळेला शेतकऱ्यांच्या शेतातही घुसण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे। सापण नदीपात्रात खेळ टेंभे नारायण आणि खेळ टंभाणी जवळ या तीनही वीटभट्टीचे अतिक्रमण हटवण्यात यावे आणि नदीपात्राचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी महिरापुरा मंजूरपुरा बेगमपुरा शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या मध्ये महसूल आणि जलसंपदा विभागाच्या वतीने अतिक्रमण हटवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमची एकच मागणी आहे, 2-5 आम्ही सर्व विभागीला खोलीकरण सापन प्रकल्पाच्या विभागांना आम्ही 2 तारखेला 2/5/2023 सूचना दिली की आमच्या 15 दिवसाच्या आतमध्ये मागण्या जर झाल्या नाही तर आम्ही 15 दिवसाच्या नंतर आमरण, 2 दिवसाचं उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आमची मागणी आमचं योग्य ते रीतीने सापन प्रकल्पामधून खोलीकरण करून देण्यात यावं आणि अवैध 3 वीटभट्टे जे आहे आमच्या शेताला लागून त्याच्यामुळे तो पाणीचा प्रवाह खोलीकरणामुळे तो आमच्या शेताला लावून सोडलेला आहे। ते अवैध असलेले वीटभट्टे त्वरित हटून मध्य भागातून खोलीकरण करण्यात यावं। किती शेतकरी आहे? 5 शेतकरी आहे आणि त्यांचं 4-4, 3-3 एकर, 2-2, 2.5-2.5 एकर शेत त्यांच्याकडे आहे। काय नाव तुमचं? राजेश जानराजी भोंडे। रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज अमरावती।